नमस्कार, मी बायो प्रतिष्ठानचा ट्रस्टी गुड्डू भाई। काय आता दिवाळीचं असं याच्यामध्ये करोनामध्ये आली आहे, तर त्या हिशोबाने 3 सूत्रं तुम्ही पाळा सर। गव्हर्नमेंटने जे सांगितलं आहे आपल्याला, त्या हिशोबाने सॅनिटायझरने हात धुवा, मास्क लावा, छोट्या मुलाला सॅनिटायझर लावून ते फटाके वगैरे बारूदची वस्तू आता देऊ नका, हे सर्व सूत्रं पाळा आणि गव्हर्नमेंटचा पूर्ण सहयोग करा। जेवढं फटाके नाही पडू शकतं, जेवढं लांब राहू शकतात तेवढं लांबच राहायचं करणं, आणि घरात दिये वगैरे लावून आरामसे घरातच सण साजरा करा, हेच मी बोलणार। नमस्कार, मी अनिल दर्वा मुंडे, भाई भाई प्रचंड ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम या ठिकाणी विभागातील, नगरातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिवाळी आणि दीपावली या सणाच्या शुभेच्छा देण्याअगोदर एक थोडक्यात एक महत्त्वाचा विषय मांडत आहे। तो म्हणजे असा की जवळजवळ मार्चपासून, मार्च 2020 ते आज नोव्हेंबर, जवळजवळ 8 ते 9 महिन्याचा जो कालावधी देशावरती जो संकटाचा, कोरोनाचा जो कालावधी गेला, त्यात बहुसंख्य लोकांनी आपल्या प्राणाचे अनैसर्गिक म्हणा किंवा निसर्गाने जो काही त्यांना जे काही गोष्टी घडल्या त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो। आणि जो देशावर जो संकट आहे तो मोठ्या प्रमाणात कमी झाला असं जरी समोर दिसत असेल, परंतु असं नाही आहे बंधूंनो। आणि या ठिकाणी सण साजरा करत असताना आपण नेमकं कुठल्या गोष्टीचं पालन करावं, तर शासनाच्या प्रत्येक नियमाचं पालन करावं, जसं 3 सूत्र आहेत, वेळोवेळी हात धुवावेत, सॅनिटायझर वापरावात, त्यानंतर असणारं सोशल डिस्टन्सिंग ठेवावीत, त्यानंतर तुम्ही मास्क लावावात, आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्ही आता दिवाळी साजरी करत असताना या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात लहान मुलांना फटाके फोडण्याची खूप आवड असते, म्हणजे उत्सव असतो, त्यामुळे ते नेहमीच फटाके हातामध्ये असतात त्यांच्या। तर आमचं असं स्पष्ट मत आहे, आपण आपल्या परिवाराची सुरक्षा करत असताना त्यांना वेळोवेळी सॅनिटायझर लावून जर तुम्ही त्यांच्या हातात फटाके दिले, त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। त्यापासून वाचण्यासाठी आपण आपल्या परिवारावरती, आपल्या फॅमिलीवरती आणि आपल्या आजूबाजूच्या संशयास्पद गोष्टीवरती व्यवस्थित लक्ष ठेवून ही दिवाळी सर्वांनी खूप छान पद्धतीने आणि शक्यतो फटाके न फोडता घरातच साजरी करावी आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करावा। आणि भारत देशात, या महाराष्ट्रात, या मुंबईत तुमचे तमाम आमच्या जे 24 तास आमचे जे पोलीस बंधू या ठिकाणी मुंबईची सुरक्षा करतात, महाराष्ट्राची सुरक्षा करतात, या देशावरची सैनिक सुरक्षा करतात, त्यांनासुद्धा मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या निरोगी आयुष्याचं, जनतेच्या निरोगी आयुष्याचं या ठिकाणी त्यांना मोठं आयुष्य लाभो अशी मी देवाच्याने प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा सन्माननीय भाई भाई प्रचंड ट्रस्टचे संस्थापक माननीय गुड्डूबाई, जे आज समाजामध्ये आदर्श निर्माण केलेलं आहे, की कुठल्याही प्रतिनिधीचा, कुठल्याही शासकीय लोकांचा त्यांच्या मागे पाठिंबा नसतानासुद्धा आज त्यांनी मोठ्या प्रमाणात हे गौतमनगर ते दुर्गानगर जो जोड मार्ग आहे तो मोठ्या श्रमाने, जनतेच्या सहभागातून, स्वतःच्या श्रमदानातून, स्वतःच्या आर्थिक सहकार्यातून आणि जनतेच्यासुद्धा सहकार्यातून तो रोड जो बनवला, पण त्यात काय आडकाठी आली तरी पण आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवाच्याने आम्ही अशी प्रार्थना करू की लवकरच आष्टे तुटावात जो कोर्टाने दिलेल्या रोडच्या संदर्भात, आणि यानंतर लवकरच आम्ही आमच्या विभागामध्ये गौतमनगरमध्ये शाखेचं ओपनिंग करणार आहोत। जे एक भिंत आहे, त्या भिंतीचं ज्याप्रमाणे आपण लोकांना गरज असते, आपल्याकडे ज्या वस्तू असतात त्या अनुपयोगी असतात, परंतु त्या वस्तू कोणाला तरी कामी येतील, त्यामुळे एक जी भिंत असते त्याला आपण म्हणतो माणुसकीची भिंत, असे दिवाल ती या ठिकाणी लवकरच आपल्या समोर येईल, जनतेच्या समोर येईल। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमला आणि सर्व विभागातील जनतेला, रहिवाशांना मनपूर्वक दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि पुन्हा एकदा गुड्डूभाई, गुड्डूभाईच्या परिवाराच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व भाई भाई प्रतिष्ठान टीम संस्थेच्या वतीने आपणा सर्वात दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद।